नागपूर शहराला ऑरेंज सिटी वॉटरच्या माध्यमातून मनपाने 24/7 पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पाणी प्रश्न पेटला आहे. नागरिकांना पाणी मिळत नाही, नळ येतो आणि काही वेळातच पाणी बंद होत आहे. काही भागात केवळ अर्धा तास पाणी मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात वंजारे नगर पाणी टाकीजवळ आंदोलन करण्यात आले होते. OCWचे CEO संजय रॉय यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. भाजपाच्या काळात सुरू झालेल्या OCWच्या माध्यमातून पाणी पुरवठा न करता टँकरच्या माध्यमातून पाणी देऊन लाखोचे बिल काढण्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या नावावर भ्रष्टाचार सुरू असल्याचाही आरोप काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांनी केला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीच्या मधात असलेल्या ऑफिसवर चढून हातात बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. OCW पाणी देत नाही, मात्र बिल देत आहे, असाही आरोप करण्यात आला. यावेळी आंदोलनस्थळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय यांनी काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्याशी चर्चा करून तक्रार समजून घेतली. तसेच ज्या भागात पाणी मिळत नाही त्या भागातील अडचणी सोमवारपर्यंत दूर करू असे आश्वासन दिले. और नागपूर महानगरपालिका के अधिकारियों ने हमको आश्वासन दिया है कि हम दो दिन के अंदर में दक्षिण नागपुर के अंदर में पूरे एरिया के अंदर में हम पानी का जो है पुरोटा ठीक तरीके से करेंगे, ऐसा हमको उन्होंने कहा है. और हमने भी उनको कहा है कि सोमवार तक अगर ठीक से पानी पुरोटा अगर नहीं हुआ तो हम इससे भी ज़्यादा तीव्र आंदोलन करेंगे, ऐसे हमने उनको चेतावनी दी. उनको बताया उनका जो जो एरिया का प्रॉब्लम है हम लोग सुना है, छोटी छोटी एरिया में प्रॉब्लम है, वो प्रॉब्लम हम लोग टेक केयर करके उसको सोल्यूशन करके देंगे. जहाँ पे पानी नहीं है हमारा आदमी जाएगा, उसको जायजा लेगा और उसमें कुछ पाइपलाइन डालना है, कुछ काम करना है, करके हम लोग उसको पानी भरा के देंगे. सर उनका कहना एंड इसका जो मेन एरिया आपको नेहरू नगर में जो मेन प्रॉब्लम है वहाँ पे हम लोग एक बड़ा पाइपलाइन डाल रहा है, जो पाइपलाइन का काम हमको पहले ही खत्म होने वाला था, बट युद्ध परिस्थिति के चलते पाइपलाइन आने में थोड़ा डिले हो गई. वो पाइपलाइन होने के बाद नेहरू नगर एंड लकड़गंज ये सब एरिया में भरपूर पानी पहुँच जाएगी. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.